उद्घाटनाच्या टप्प्यात असलेलं चिपी विमानतळ सिंधुदुर्गामध्ये राजकारणाचा केंद्रबिंदू बनलाय. या विमानतळावरून राजकीय पक्षांमध्ये सुरू झालेलं श्रेयवादाचं धुमशान जिल्ह्यातल्या लोकांचं मात्र मनोरंजन करताय. सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची लगबग, गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विमानाच्या उड्डाणाची चाचणी, 12 तारखेला सिंधुदुर्गात राजकीय गजाल, युतीचं विमान पुन्हा झेपावणार, पर्यटनासाठी महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया मानला जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला सध्या गुदगुल्या होत नसतील तरच नवल, कारण जिल्ह्यात पहिल्या विमानतळाची मुहूर्तमेढ रोवली जाते. येत्या 12 तारखेला चिपी विमानतळ आपल्या पहिल्या हवाई चाचणीसाठी सज्ज होत आहे. त्यासाठी मुंबई विमानतळावरून एक खास विमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युती सरकारमधील मंत्री यांना घेऊन सिंधुदुर्गच्या दिशेनं झेपावणार आहे. चिपी विमानतळावर हे विमान उतरेल या घडामोडींमध्ये उत्सुकता असेल ती माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांच्या भूमिकेची. राणे उद्धव ठाकरेंसोबत विमान प्रवास करणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले हे दोन नेते साधारण 1.5 वर्षापूर्वी सिंधुदुर्गात एका व्यासपीठावर एकत्र आले होते. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींमुळे राजकारणातला हा दुर्मिळ योग जुळून आला होता. चिपी विमानतळ सध्या राजकारणाचाही केंद्रबिंदू बनलंय. निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये विमानतळाचं श्रेय घेण्यावरून स्पर्धा रंगली आहे. नारायण राणे दावा करण्यापलीकडे काय करतच नाही नेमका, फक्त ह्याला जन्म देण्याचा प्रयत्न केला, त्याला जन्म देण्याचा प्रयत्न केला म्हणतात, पण जन्म देण्याचं जे काम आहे ते नारायण राणे यांच्याकडून कोणत्याही प्रकल्पाचं झालं नाही. नारायण राणे यांच्या वेळचे जे काय प्रकल्प होते ते मागच्या 10 वर्षापूर्वी बंद पडले होते, ते आता पूर्णत्वास नेण्याचं काम आम्ही करतोय. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली ही संकल्पना अखेर पूर्णत्वास येते. मालवणी मुलखात विमान येताला या भावनेनं जिल्ह्यातल्या लोकांनाही त्याचं प्रचंड अप्रूप आहे. पण त्याहूनही लक्षवेधी म्हणजे सध्या विमानतळाच्या श्रेयावरून सुरू असलेलं राजकीय धुमशान जिल्ह्यातल्या लोकांचं मनोरंजनही करतंय. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई.